नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं आज मी रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही आहे, बरं का. मी आज तुम्हाला अतिशय आनंदाची गोष्ट सांगणार आहे, म्हणजे माझ्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट. आणि मागे एकदा व्हिडिओमध्ये पण मी सांगितली होती, त्यावेळेला मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं, काकू नक्की कधी. तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल, काकू नक्की कशाबद्दल बोलताय. अगदी बरोबर आहे, आपली संस्कृती आणि आपले सणवार या नावाचं पुस्तक लवकरच आपण प्रकाशित करणार आहे की नाही. विषय अगदी वेगळा आहे, रेसिपींपेक्षा तर अगदीच वेगळा आहे, परंतु तरीसुद्धा मला हा विषय घेऊन एखादं पुस्तक लिहावं असं वाटलं. कारण सुद्धा तुम्हीच आहात. कारण काय आहे की आपण ज्यावेळेला आपल्या यूट्यूबवर म्हणजे अनुराधा चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत असतो किंवा व्हिडिओज टाकत असतो, कारण अनुराधा चॅनलचा आपला एकच हेतू आहे की आमच्या पिढीला जे जे येतं, जे जी जी माहिती आहे ती पुढच्या पिढीला द्यावी. आणि म्हणूनच आपण अनुराधा चॅनल सुरू केलं. त्याच्यात आपण वेगवेगळ्या रेसिपी आहेत, पारंपरिक रेसिपी आहेत, अगदी नव्या जुन्याची सांगड घालत सुद्धा अनेक रेसिपी आपण आपल्या चॅनलवर दाखवल्या. पण त्याचबरोबर आपले सणवार, आपल्या संस्कृती याबद्दल पण मी थोडी थोडी माहिती देत होते. कारण काय आहे, मला नेहमी वाटतं की आपण ते सणवार करावेत करू नये ह्या गोष्टी ह्या ज्याच्या त्याच्या मनावर असतात, परंतु त्याची एक आपण भारतीय म्हणून आपल्याला सगळ्याची माहिती असणं अत्यंत आवश्यक. आणि ज्या ज्या वेळेला मी असे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली की नाही, त्यावेळेला अनेक प्रश्न मला आले. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की अरे खरंच यावरही आपण आपल्या व्ह्युअर्स करता, तुमच्या सगळ्यांकरता, माझ्या नातीकरता, माझ्या लेखीकरता, सगळ्यांकरता असं छानसं पुस्तक लिहिलं पाहिजे की ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. आता हे पुस्तक आहे की नाही, ह्याच्यामध्ये अगदी चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जे जे आपले मराठी महिने आहेत त्या प्रत्येक महिन्यामध्ये जे जे सणवार येतात त्याची अगदी छान माहिती आपण एक आजीच्या दृष्टिकोनातनं दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त शंका निरसन आहे किंवा देवघरात आपण ज्या वस्तू ठेवतो, अगदी हळद कुंकू कशापासून करतात, देवघर कुठे असावं, पत्री कशी व्हावी, शंख कुठल्या हाताला, समई कुठल्या हाताला, फुलं कशी व्हावी, कुठल्या देवाला कुठली फुलं आवडतात, ह्याबद्दल सुद्धा सगळी माहिती आपण ह्या पुस्तकात लिहिली. आणि तिसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये शंका निरसन, तुमच्या शंकांचं सगळं निरसन करण्याचा ह्या भागामध्ये आपण प्रयत्न केला. त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे मंगळागौरीची गाणी. आपण मंगळागौर तर करतो, मंगळागौर खेळतो सुद्धा, पण त्याची गाणी बऱ्याच वेळेला पाठ नसतात की नाही आपली, ती सुद्धा ह्याच्यात दिली, अगदी भोंडल्याची सुद्धा गाणी दिली. त्याचप्रमाणे आपल्या आरत्या आहेत, कथा आहेत, गाण्या आहेत, या सुद्धा या पुस्तकात दिल्या. अगदी सगळं या पुस्तकात देण्याचा मी प्रयत्न केला. नक्की तुम्हाला ते पुस्तक आवडेल. येत्या 24 फेब्रुवारीला आपण ह्या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. त्याकरता सगळ्या व्ह्युअर्सना, सगळ्या तुमच्या सगळ्या नातेवाईकांना, सगळ्यांना सगळ्यांना मी मनापासून आमंत्रण देते. अर्थात त्याचा व्हेन्यू कुठे आहे, किती वाजता आहे, याची माहिती 4-5 दिवस आपण आपल्या यूट्यूबवर टाकूयातच. नक्की बघा, नक्की या, मी तुमची सगळ्यांची मनापासून वाट बघते. 24 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजता पुण्याला. धन्यवाद.